जीवन पद्धत बदलली तर सगळे आजार आपण घालवू शकतो. आध्यात्मिक व्याधी सोडले तर शारीरिक आणि मानसिक स्तरावरचे सगळे आजार आपण आपल्या हातात असतात. ह्या पॅनक्रियाचा खडा बाहेर काढण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने शरीराला असं फिरवावं लागेल, ट्विस्ट करावं लागेल. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. डायबिटीजचं रूट कॉज आजच्या इंग्लिश परंपरेप्रमाणे हे पॅनक्रियाजमधले दोष असं सांगितलं जातं. काही जणांचा असा प्रश्न आहे की आमच्या पॅनक्रियाजमध्ये खडा आहे, जसं त्या पित्ताशयामध्ये खडा असतो किंवा किडनीमध्ये खडा असतो तसं त्या पॅनक्रियाजमध्ये खडा झाला आहे असं सांगितलं जातं. अशा वेळेला काय करायचं? रिपोर्ट्समध्ये जे दोष दिसतात त्याचा प्रत्यक्ष आपल्याला त्रास नसेल तर फार विचार करायचं नाही, सोडून द्यायचं. त्याचा शरीरावर होणारा परिणाम जो आहे हा लक्षात घ्यायचा आणि तेवढाच उपाय करायचा, नाहीतर उगाचच फापट पसारा आपण करत बसतो, शोधतो सगळं आणि डोंगर पोखरून उंदीर पण मिळत नाही आणि नको ते अवयव आपले काढून टाकतो आणि आयुष्यभर इन्शुलिन सुरू ठेवावं लागतं. त्यामुळे आपल्याला सावध तो सुखी हे सूत्र बाळगायचं आहे. ज्याचा आपल्याला शारीरिक त्रास काही नाही याला म्हणतात क्लिनिकल प्रेझेंटेशन. आणि हेच आज इंग्रजी औषधांमध्ये देतानासुद्धा डॉक्टरना विचारात घ्यावं लागतं. ज्याला क्लिनिकल कंडिशन, प्लीज को रिलेट क्लिनिकली असा जे शब्द असतात ते काय नाही, हेच असतं की तुमच्या किडनीमध्ये खडा दिसतो आहे, तुमच्या गॉलबॅडरमध्ये खडा दिसतो आहे, तुमच्या पॅनक्रियाजमध्ये खडा दिसतो आहे. पण जर तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष त्रास नसेल तर फार विचार करू नका, फार मनाला लावून घेऊ नका. शरीराला त्याचा त्रास नाही आहे, शरीर तुम्हाला सांगेल कधीतरी. मग त्याच्यात डायबिटीसची लक्षणं दिसत आहेत का? आता तुम्ही म्हणाल डायबिटीसची काय लक्षणं असतात, मी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचं लक्ष तिथेच जाणार आणि मग तुम्ही ते टिक करण्याचा प्रयत्न करणार, येस मला डायबिटीसचं लक्षण आहे, मला डायबिटीस लक्षण. अहो लोकांना खूप हौस आहे सध्या, रोग आहेत 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 असं म्हणून घ्यायला, असं नका करू. आपल्याला रोगांपासून लांब राहायचं आहे, पळून जायचं नाही आहे, सामोरं तर जायचंच आहे. पण खरं सांगू तुम्हाला, खऱ्या रोगांची संख्या ही 20 ते 30% आहे आणि बाकी 70% आजार हे मनाशी संबंधित असतात किंवा बरे न होणारेच असतात. त्याला औषधं करा अगर करू नका काही फरक पडत नाही. त्यामुळे 20-30% उगाचच आपण आयुष्यभर औषधं फुकट 70% विचार करत बसतो असं करणं चुकीचं होईल. पॅनक्रियाजमध्ये खडा असेल असं आपण गृहीत धरू की खडा आहे आणि पुढे काय करायचं, त्याला बाहेर काढायचं आहे आणि बाहेर काढण्यासाठी त्या पॅनक्रियाजमधनं ज्याचं जे तोंड उघडणार आहे ज्या कॉमन बाईल डक्टमध्ये, तर तिथला कचरा जो आहे तिथला काढून टाकला पाहिजे. एखादा दरवाजा जर उघडायचा असेल तर त्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या पिशव्या किंवा तिथलं सामान किंवा तिथे उभे राहिलेल्या व्यक्ती यांना बाजूला हो म्हटल्याशिवाय तो दरवाजा पूर्ण उघडणार नाही आहे. आणि मग इकडनं तिकडे जायला जो पाहिजे तिथे अडथळा निर्माण होतो आहे. दरवाजा आहे, दरवाजा उघडू शकतो आहे, पण पलीकडे असलेला जो कचरा आहे हा कचरा जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत या पॅनक्रियाजमधनं निघणारं इन्शुलिन आज बाहेर पडू शकत नाही आहे आणि मग ते साठून 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 त्याचाच खडा असं अपेक्षित असतं. किंवा दुसरी एक शक्यता असते की बाहेरनं त्या पॅनक्रियाजवर दबाव आल्यामुळे, त्या तोंडाचा पण काही संबंध नाही, ते जी ग्लँड आहे त्या ग्लँडवर जो दाब येऊ शकतो, हे दाब 4 प्रकारचे येऊ शकतात. अन्नाचा दाब, गॅसचा दाब, चरबीचा दाब आणि बाहेरनं पडलेल्या मळाचा दाब. त्याच्यात विशेषतः चरबीचा दाब जो असतो हा तो जास्ती कारणीभूत असतो. कारण याला कारण आपली सेडेंटरी लाईफ, व्यायाम काही करायचा नाही, मस्त भरपेट खायचं, दुपारचं झोपायचं, कसलाही विचार करायचा नाही, आळशी राहायचं, सकाळी लवकर उठायचं नाही, प्राणायाम योगासनं करायची नाहीत, मग कुठेतरी शरीरात डिपॉझिट होणारच आहे. मग एखादी गाठ चरबीची असेल, एखादी पॅनक्रियाची असेल, एखादी फायब्रॉइडमधली असेल, एखाद्या स्तनामधली असेल, कुठे गाठ घशामध्ये निर्माण झाली तर त्याला आपण थायरॉइड म्हणत जातो. शरीरात कुठेही संचय करण्याची वृत्ती वाढली, जिथे असेल त्याचं लेबल त्याला येतं आणि सुटका नाही, अंटिल डेथ, मरेपर्यंत औषधं घ्या. यातनं जर वाचायचं असेल तर तुमची जीवन पद्धत बदलला. जीवन पद्धत बदलली तर सगळे आजार आपण घालवू शकतो. आध्यात्मिक व्याधी सोडले तर शारीरिक आणि मानसिक स्तरावरचे सगळे आजार आपण आपल्या हातात असतात. ह्या पॅनक्रियाचा खडा बाहेर काढण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने शरीराला असं फिरवावं लागेल, ट्विस्ट करावं लागेल. ज्याच्यामध्ये योगासनांमध्ये ती सगळी आसनं चांगली आहेतच, पोटाला पीळ देणारी आसनं जी आहेत ही केली पाहिजे. सूर्यनमस्कार आहेत, दोरीच्या उड्या आहेत, वारकरी उड्या आहेत, असं 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 नुसतं उभं राहून उड्या मारायच्या वारकरी पद्धतीने, विठ्ठल 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 असं म्हणत, त्यानेसुद्धा तो खडा हलायला मदत होते. तुमचं कॉम्प्रेशन आणि रिलॅक्सेशन जे आहे, मणक्यांचं आकुंचन प्रसारण, हे जरा वेगळ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला फायदा नक्की दिसू शकतो. लोटांगण आणि प्रदक्षिणा हे दोन व्यायाम अतिशय चांगले आहेत. एकाच वाक्यात पूर्ण करतो मी. लोटांगण जे आहे हे गोल 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 फिरायचं आहे, झोपून हात वर करून किंवा हातपोटाकडे घेऊन
तुम्ही फिरलात तरी चालणार आहे. एकाच जागेवर फिरत राहा, एकाच दिशेने फिरत राहा. ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत जायची आवश्यकता नाही आहे. जी चटई तुमची आहे ह्या चटईवरच गोल 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 गोल, एकदा डावीकडनं पोटावर, पोटावरनं उजवीकडे, उजवीकडनं पाठीवर, असं गोल 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 चटई न सोडता एकाच दिशेत, त्याला म्हणतात लोटांगण. आणि प्रदक्षिणा मात्र घुसळवायला पाहिजे सगळं शरीर, एकदा डावीकडनं उजवीकडे, उजवीकडनं डावीकडे, असं जर शरीराला घुसळलं तर फायदा जास्ती होतो. लोटांगणं नंतर घालायची, प्रदक्षिणा अगोदर घालायच्या. आपलं जेवढं वजन आहे त्याच संख्येमध्ये लोटांगण आणि प्रदक्षिणा घातलीत. सुरुवात तर करा, चक्कर येणार, ढवळणार, उलटी झाल्यासारखं वाटणार, नकोच ते असं वाटणार, आणि कोण काय काय असे कान भरणारी मंडळी आजूबाजूला खूप असतात. फार विचार करू नका, आज एक उद्या दोन परवा तीन असं केलं तरी चालेल. लोटांगण प्रदक्षिणा हा सगळ्यात चांगला उपाय आहे, हा उपाय सुरू ठेवा. जेवणावर बंधन ठेवा, जेवण संध्याकाळी 7 वाजता. आतमध्ये जे अडकलेलं आहे बाहेर काढण्यासाठी औषधांची आवश्यकता आहे, आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतंही औषध काउंटरवरनं आयुर्वेदातलं पण घेऊ नका. आयुर्वेदी औषधांनासुद्धा साईड इफेक्ट्स आहेत, ज्या औषधांना इफेक्ट आहेत त्याला साईड इफेक्ट असणारच. सावध तसो की. धन्यवाद.